लोकमंगल सांस्कृतिक हॉल पाहिल्यावर मला मुंबईचा षण्मुगानंद पंचायत खूपच सुंदर केलेलं आहे. या सांस्कृतिक हॉलमध्ये मागच्या 3 वर्षात मी अनेक वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजर राहिलेलो आहे. आजचा हा एअर कंडिशन हॉल पाहून साताऱ्यामध्ये मला खूप आनंद झाला. श्री शिंदेशे खरोखरच साताऱ्यामध्ये सातारकरांमध्ये संस्कृती रुजवण्याचं कार्य तळमळीने करत आहेत ते आणि त्यांची संपूर्ण टीम, याचा मला खूप अभिमान आहे. आणि माझ्या 35 वर्षाच्या एमएसएबीच्या सर्व्हिसमध्ये शेवटची 3 वर्ष मी साताऱ्यात काम केलो आणि दैनिक प्रमाण यश मिळू शकलं तेव्हा माझे सहकारी पुस्तक ते पुढे विचारायचे हे यश पूर्ण मिळण्यामागचं रहस्य काय. तर मी सर्वांना सांगायचो की साताऱ्याचे रत्न खूप सुसंस्कृत आहे, त्यामुळं मला काय करायचं आहे हे मी सांगितलं त्यांना ते समजायचं आणि सुसंस्कृत जनता मला सहकार्य करते, या जनतेच्या सहकार्यामुळं आपला जिल्हा प्राणीमुक्त करू शकतो. हे सगळं क्रेडिट इथल्या सुसंस्कृत जनतेला जातं कारण त्या संस्कृती खूप आहे. आणि त्याच मातीतले सुसंस्कृत पुण्यात्मा आदरणीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना मी आदरांजली वाहतो, त्याचप्रमाणे आदरणीय गोपू आदरणीय मोहनधारिया कृपार्ना यांनाही श्रद्धांजली वाहतो. आणि त्यांचं कार्य पुढं वाढवण्यासाठी पुढं चालू ठेवण्यासाठी श्री चिटणीसांनी दर महिन्याला जे व्याख्यान मला सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल खूप आदर आहे, माझा सक्रिय सहभागी आहे त्याच्यामध्ये, माझा पाठिंबाही राहणार आहे. त्या पाठिंब्याचा भाग म्हणून आदरणीय संजय भास्कर जोशी यांनी जो आता प्रकल्प इथं जाहीर केला त्या प्रकल्पाला मी माझ्या परीने भरघोस मदत करतो. कारण त्यांचा जो उद्देश आहे की कोवळ काठी असते कोवळी काठी ती आपण वापरू शकतो, कडक झालेली काठी वापरू शकतो. आपल्याला भारतामध्ये डॉक्टरांच्या श्रद्धेबाबतचे विचार जर रुजवायचे असतील तर या कोमलपणामध्ये जास्त लवकर असतो. जे प्रौढ झालेले आहेत ज्यांचे विचार घट्ट झालेले आहेत ते बदलण्याला वेळ लागणार आहे, त्याच्यापेक्षा त्या कोवळ्या मुलांमध्ये हे जे विचार आपण योग्य वेळी रुजवले तर पुढचा भारत महान होणार आहे आणि तो अंधश्रद्धा मुक्त होणार. डॉक्टरांचा श्रद्धेला कधीच विरोध नव्हता, श्रद्धेच्या आधी जे अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धाला त्यांचा विरोध होता. आणि माझं सुदैव चांगलं की माझे आदरणीय पाहुणे नातेवाईक प्रोफेसर आर्डे म्हणून आहेत, सिनियर सिटिझन आहेत, सांगलीमध्ये सहयोग आहेत, सातारचे आहेत, तरी 1983 साली माझे त्यांचे नातेसंबंध निर्माण झाले, त्यावेळेस त्यांची मुलगी त्यांची पत्नी आणि ते डॉक्टरांच्या उभं जे कार्य करत होते त्यामुळे मी डॉक्टरांच्या कार्यात ओढला गेलो आणि तेव्हापासून मी डॉक्टरांचं विचारांचं श्रद्धेय भावनेतून अनुकरण करतो, अंधश्रद्धेला फाटा देतो. 2-3 मी उदाहरणं सांगतो. मागच्या वर्षा एका कार्यक्रमात मी सांगितलं होतं मी संपूर्ण एमएसएमध्ये काम करताना कुठला एखादा मुहूर्त धरला तर माझे सहकारी मला सांगायचे की आज अमोश आहे, आज हे आहे, ते आहे. म्हणून काही नाही, वर्षातले सगळे दिवस चांगले असतात, सगळ्या वेळा शुभ असतात, कार्य श्रद्धेने करा तुम्हाला यश मिळणार. त्याप्रमाणे संपूर्ण 35 वर्षाच्या आयुष्यात मी कुठलाही वेळ काळ दिवस न पाहता शुभ कार्याला सुरुवात केली आणि देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या घवघवी यश. त्याचप्रमाणे आता मी एखाद्या मंदिरात दर्शनाला गेलो, माझे सहकारी किंवा इतर भक्त मी बघतो की देवाच्या चरणावर दक्षिणा अर्पण करत असतात, काही रक्कम अर्पण करत असतात,
मी डॉक्टरांचा एक हनुमान असल्यामुळे रामदासाचे जसे दास होते तसे मी डॉक्टरांचा दास असल्यामुळे मी त्यावेळेस मनाने देवाला सांगितलं की चरणावर काही रक्कम काही दक्षिणा अर्पण करत आहे, ते पुढे इथं दिसणार नाही, पण तो आज माझ्या जीवनामध्ये एखादा गरजवंत गरीब कदाचित माझे शिपाई असेल, माझा ड्रायव्हर असेल किंवा एखादा नागरिक असेल, एखादा ग्राहक असेल, एखादा निडी माणूस असेल, गरजवंत माणूस असेल, त्याला मी ती रक्कम देईन, परंतु तुला देतो या भावनेने करा. ही श्रद्धा मी 1983 सालापासून जपत आलोय. देवाच्या चरणावर रक्कम अर्पण करण्यापेक्षा त्याविषयी तर आपल्या आयुष्यात जे कोणी नागरिक येतात, जे कोणी भाऊबंद येतात, त्यांना गरज असेल तर ती रक्कम त्याला दिली तर ती ठीक आहे, खरं त्याचा वाटा असेल पण त्याला त्याचा उपयोग होणार. देवाला आपल्या संपत्तीची आपल्या पैशाची बिलकुल गरज नाही, पण देव हा खूप श्रीमंत आहे, त्यानेच आपल्याला दिलेला आहे आणि आपण त्याला काय देणार? 10 रुपये 20 रुपये 100 रुपये 1000 रुपये 1,00,000 रुपये 1 तोळा 2 तोळे सोनं आपण देवाला द्यावं. देवाला गरज कुठे आहे? देवाने आपल्याला दिलेलं आहे, देवाने आपल्याला दिलेलं आहे ते गरजू लोकांना वाटण्यासाठी, आणि ही डॉक्टरांची श्रद्धा आहे. देवाच्या चरणावर ठेवणे ही अंधश्रद्धा आहे, त्याला डॉक्टरांचं डोळं द्या. आणि डॉक्टरांची श्रद्धा आहे की देव हा माणसात पहा, ही श्रद्धा आहे.